प्रत्येकाला ना कितीही अभ्यास केला तरी नेमकी प्रश्नपत्रिका कशी असणार आहे, आता त्याला कृतीपत्रिका म्हणतात, कृतीपत्रिका कशी असणार आहे, कृतीपत्रिकेत किती प्रश्न असतील, कृतीपत्रिकेत उपप्रश्न कोणते आहेत, त्यांची उत्तरं कशी लिहायची, बाकी तुम्ही काहीही करा, त्यांना फक्त कृतीपत्रिका हवी. त्यामुळं विज्ञान एक आणि विज्ञान दोन या दोन्हीच्या कृतीपत्रिकेचं स्वरूप समान आहे, सारखं आहे. 2 तासाचा वेळ असतो आणि कृतीपत्रिकेमध्ये 4 प्रश्न असतात. एकूण 40 मार्क असतात, पण 40 मार्कापेक्षा 60 मार्काची कृतीपत्रिका असती. अच्छा. कारण ऑप्शन 20 मार्काचं असतं. त्यामुळं मुलांनी लक्षात ठेवायचंय की आपल्याला सायन्समध्ये ऑप्शन आहे, कारण मुलांना ते फार महत्वाचं असतं. पण कृतीपत्रिका जर आपण बघितली तर त्या 4 प्रश्नांपैकी पहिला प्रश्न जो आहे तो 10 गुणांचा असतो. त्याच्यामध्ये प्रश्न 1 अ आणि प्रश्न 1 ब असे 2 भाग असतात. त्यातला 1 अ आहे तो बहुपर्यायी प्रश्न आहे. एक विधान दिलेलं असतं, त्याला खाली अ ब क ड 4 पर्याय दिलेले असतात. यावेळेला कृतीपत्रिकेमध्ये खास बोर्डाने सूचना दिलेली आहे की मुलं काय करतात की एखादा विधान वाचतात आणि त्यातला अ पर्याय बरोबर म्हणून लिहून टाकतात आणि जरा वेळ त्यांना वाटतं की नार नाही बहुतेक ब असेल, मग तो अ खुडतात आणि पुन्हा ब लिहितात. आता अशा पद्धतीने केलेल्या कृतीला मार्क मिळणार नाहीत. तुम्ही जे पहिला अल्टरनेटिव्ह देणार आहात, जो पहिल्या प्रथमच कल्पनेमध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये जो उत्तर लिहिणार आहात ते उत्तर बरोबर असेल, ते उत्तर ठेवलं तरच मार्क मिळणार आहे. तुम्ही जर खोडून दुसरं उत्तर लिहिलं तुम्हाला त्याचे बरोबर असून सुद्धा मार्क मिळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी हे खास लक्षात ठेवायचे. त्यामुळे बहुपर्यायीला 5 मार्क असतात, 5 उपप्रश्न असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर 1B 1B त्याच्यामध्ये पण 5 ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. मग त्याच्यामध्ये ऑड मॅन आउट असेल, विसंगत घटक ओळखा, की 4 घटक दिलेले असतील, समजा 3 धातू आहेत आणि 1 अधातू आहे, मग तो अधातू वेगळा आहे. त्यानंतर सहसंबंध आहे, की पहिल्या 2 शब्दामधला सहसंबंध ओळखायचा आणि तिसऱ्याचा सहसंबंध लिहायचा. समजा पहिलं तुम्ही लिहिलं क्लोरीन, मी लिहिलं अधातू, मग पुढे मी लिहिणार सोडियम, मग मी लिहायचं उत्तर धातू. याला आपण सहसंबंध म्हणतो. सहसंबंध स्पष्ट करा. किंवा S2 मध्ये आपल्याला विज्ञान 2 मध्ये बऱ्याचशा आकृत्या आहेत. कदाचित तिथे एखादी छोटीशी आकृती देतील, एखाद्या आकृतीच्या भागाचं नाव लिहा, असाही वस्तुनिष्ठ प्रश्न येऊ शकतो. आपल्याला लहानपणापासूनचे प्रश्न माहिती, चूक की बरोबर. आता एक त्यांनी बदल केलेला आहे की तुम्हाला नुसतं चूक की बरोबर लिहून चालणार नाहीये, ते सकारण लिहायला पाहिजे की ते विधान का चूक आहे आणि बरोबर विधान काय आहे, तर तुम्हाला तो 1 मार्क मिळतो. किंवा त्याच्यानंतर एका वाक्यात उत्तरे द्या. काही वेळेला असाही प्रश्न येऊ शकतो की छोटस विधान दिलेलं असेल आणि त्या विधानावरून नेमकी वैज्ञानिक तत्व कोणतं बाहेर पडतंय. म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नांना पर्याय अनेक आहेत. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वस्तुनिष्ठ प्रश्नच परीक्षेत येतील असं समजायचं कारण नाही. त्या पेपर सेटर जर हुशार असेल ना, तर तो वेगवेगळ्या प्रकारचे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारू शकतो. त्याची तयारी करण्याची गरज आहे आपल्याला.